हेलो गाइज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन। गाइज, एन टी यू जी सी नेट, एम एस सेट आणि पेट या तीनही एक्झामसाठी पेपर फर्स्ट सेट आपण पाहत आहोत, इंटायर क्रॅश कोर्स। आणि यामध्ये आपण कवर करत आहोत युनिट नंबर 7, तो म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन। गाइज, डाटा इंटरप्रिटेशनमध्ये नॉर्मली आपण एन टी यू जी सी नेटला आणि एम एस सेटला प्रिवियस इयरमध्ये जे डी आय येऊन गेले तेच पाहत आहोत, कारण त्या व्यतिरिक्त वेगळं काही येत नाही। ठीक आहे, फक्त डी आय तोच असतो, कॅल्क्युलेशन थोडं वेगळं असतं। म्हणजे म्हणू शकतो आपण ज्या फिगर असतील ते वेगळे देतील, किंवा म्हणू शकतो आपण की क्वेश्चनचं स्वरूप वगैरे असेल ते थोडं फक्त वेगळं असतं। ठीक आहे, कॅल्क्युलेशन करण्याची पद्धती त्याच असतात, म्हणजे डी आय बदलत नाही आहे पा। ठीक आहे, नॉर्मली आपण जे डी आय पाहतो ना ते सर्व टाईपचे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। तर हे पा, आज आपण नवीन डी आयला सुरू करणार आहोत। ओके ओके, मागील लेसनमध्ये आपण 7 पर्यंत कव्हर केलेले आहेत क्वेश्चन नंबर, आज आपण क्वेश्चन नंबर 8 कव्हर करतोय। ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे हा बेसिकली डी आयचाच आहे, एम एस सी एक्झामला प्रिवियस इयरमध्ये मागच्या वर्षी येऊन गेलेला आहे। ठीक आहे, तो क्वेश्चन आपण पहिल्यांदा पाहूया। आज सांगितल्याप्रमाणे एम एस सी एक्झाम जर झाला तर एम एस सी एक्झामला 5 क्वेश्चनचा डी आय येत नाही। ठीक आहे, नॉर्मली 3 क्वेश्चनचा आणि प्लस 2 क्वेश्चनचा असे 2 डी आय येतात, किंवा 2 क्वेश्चनचे प्लस 2 क्वेश्चनचे प्लस 1 क्वेश्चनचा असे 3 डी आय विचारतात। ठीक आहे, म्हणजे एम एस सेटला जसं यू जी सी नेटला कसा एकच डी आय असतो, तो टोटल 5 क्वेश्चन असतो, तसं एम एस सेटला नसतं। ठीक आहे, तर हा एक एम एस सेटचा डी आय आपण जे पाहतोय। तर पा, क्वेश्चनमध्ये म्हणलंय काय ते आपण समजून घेऊया। तर पा, त्यांनी म्हणलंय काय, बेसिकली आउट ऑफ 80 प्लेयर्स, ठीक आहे, म्हणजे टोटल काय तर 80 प्लेयर्स आहेत एवढं म्हणलंय, सिंपल आहे। ठीक आहे, त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन खाली दिली। ठीक आहे, आता ऍक्च्युली हे एका सेंटेन्समध्ये सर्व होतं, पण तुम्हाला व्यवस्थित समजावं त्या पॉईंटने मी पॉईंटनी पॉईंट दिलेलं आहे। ठीक आहे, जर तुम्ही एम एस सेटचा 26 सप्टेंबर 2021 क्वेश्चन पेपर पाहिला तर तुम्हाला तिथं कळलं। ठीक आहे, तर पा, 35 प्लेयर काय क्रिकेट खेळत आहेत, म्हणजे आउट ऑफ 80। ठीक आहे, 80 क्लासिफिकेशन दिलं आहे बेसिकली त्यांनी, 80 टोटल प्लेयर आहेत, त्यातले 35 काय करत आहेत, क्रिकेट खेळत आहेत। ठीक आहे, 42 हॉकी खेळत आहेत, 25 फुटबॉल खेळत आहेत, 8 प्लेयर काय करत आहेत, क्रिकेट आणि हॉकी हे दोन्ही खेळत आहेत, नंतर 10 प्लेयर क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्ही खेळ खेळत आहेत, नंतर 7 प्लेयर हॉकी आणि फुटबॉल हे दोन्ही खेळ खेळत आहेत, आणि 3 प्लेयर तीनही गेम खेळत आहेत, म्हणजे बेसिकली हॉकी क्रिकेट आणि फुटबॉल हे तीनही गेम खेळत आहेत 3 प्लेयर। ठीक आहे, हा आपला डाटा दिला आहे। तर सर्वात पहिल्यांदा जो डाटा दिला आहे त्याला आपण सिस्टमॅटिक काय करायचं आहे, त्याचं वर्गीकरण करायचं आहे किंवा त्याला क्लासिफाय करायचं आहे। ठीक आहे, कारण पूर्ण गिचमिट काय आहे। ठीक आहे, आपलं थोडं सिस्टमॅटिक त्याला मांडावं लागेल, तरच आपल्याला क्वेश्चन सोडवता येतील। ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा याला सिस्टमॅटिक मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपल्याला समजेल त्या पॉईंटने आपण मांडण्याचा प्रयत्न करायचा। तर हे पा, आपण काय करू, क्वेश्चन पाहू आणि क्वेश्चनचीच त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर हे पा, इथं पूर्णपणे पुन्हा तो डी आय झालेला आहे। ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल त्या पॉईंटने, त्या स्लाइडवरपर्यंत मी डी आय झाला आहे। ठीक आहे, तर क्वेश्चन म्हणतोय काय पा, हाऊ मेनी प्लेयर आर प्लेइंग ओनली वन गेम। ठीक आहे, फक्त एकच गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत, आता एकच गेम खेळणारे दिलेच नाही। ठीक आहे, तीनही गेम खेळणारे दिलेत, दोनही गेम खेळणारे दिलेत। ठीक आहे, आणि फक्त सिंगल गेम खेळणारे पण दिलेत, पण एक गेम खेळणारा विद्यार्थी दिलेला नाही। ठीक आहे, किंवा विद्यार्थी किती असेल ते दिलेलं नाही, आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे। पण त्याआधी तुम्हाला काय सांगितलं, जो डाटा दिला आहे त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करायचा। ठीक आहे, नॉर्मली एम पी एस सी यू पी एस सीला असे क्वेश्चन विचारतात। ठीक आहे, तरी पा, सिंपल काय करणार आहे आपण, जे तीन खेळ आहेत ना ते तीन खेळ आपण मांडून घेऊ। ठीक आहे, पहिला काय, क्रिकेट, आता हा फॉर एक्झाम्पल झाला क्रिकेट। ठीक आहे, नेक्स्ट काय, हॉकी, नंतर फुटबॉल आहे। आणि तुम्ही बारकाईने पाहिलं तरी तर बेसिकली सर्वांचं मिक्सचर पण दिलंय पा, क्रिकेट आणि हॉकीचं, क्रिकेट आणि फुटबॉलचं, नंतर हॉकी आणि फुटबॉलचं असं मिक्सचर पण दिलंय। ठीक आहे, मग आपल्याला थोडंसं मिक्स पण करावं लागतील लेवल। ठीक आहे, आपण मिक्स काढून घेऊ, म्हणजे नॉर्मली असेच डायग्राम काढतात। ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवण्यासाठी। आता बेसिकली हे काय झालं, क्रिकेट झालं फर्स्ट। ठीक आहे, याला क्रिकेट म्हणू आपण। ठीक आहे, हे झालं फॉर एक्झाम्पल हॉकी। ठीक आहे, आता नेक्स्ट काय झालं, फुटबॉल, तर फुटबॉलला पण आपण याच्यामध्ये मिक्स काढून घेऊ। ठीक आहे, हे गोल आहे बरं का, असं समजून घ्या। नेक्स्ट काय, फुटबॉल, आता हा झाला आपला फुटबॉल। ठीक आहे ना, हा झाला फुटबॉल, सिंपल। पहिल्यांदा क्रिकेटचे प्लेअर किती येतं लिहून टाकू आपण, टोटल 35 प्लेअर क्रिकेटचे आहेत। त्यानंतर हॉकीचे प्लेअर किती येतं, हॉकी कुठे लिहिलं आहे आपण लिहिलेलं आहे, टोटल किती येतं, 42 प्लेअर आहेत। ठीक आहे, नंतर 25 प्लेअर फुटबॉलचे आहेत, 25 इथं लिहून टाकू। काही केलं, काहीच केलं नाही, पहा तीन डायग्राम काढल्या। ठीक आहे, कशा काढल्या, तीन खेळ आहेत म्हणून तीन डायग्राम काढल्या, सिंपल। ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन आला तर असेच डायग्राम तुम्हाला काढायचे आहे, एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे, आता नेक्स्ट, इथं आपण लिहिले 35, 42 आणि 25। ठीक आहे, क्रिकेटचे 35, नंतर 42 हॉकीचे आणि 25 फुटबॉलचे, ॲज इट इज लिहून टाकलं। नंतर 8 प्लेअर काय करतात पहा, 8 प्लेअर बोथ क्रिकेट आणि हॉकी, म्हणजे क्रिकेट आणि हॉकी हे दोन्ही खेळतात, किती, 8 प्लेअर। हे पहा, इथं हॉकी आहे, ठीक आहे, इथं क्रिकेट आहे, ह्या दोघांना मिक्सचर करणार हरवणार नाही, बरोबर, हे 8 इथे येतील, सिंपल।
हे 8 काय झाली, क्रिकेट आणि हॉकी दोन्ही खेळतात ना, म्हणजे हॉकी इथं आहे आणि हा क्रिकेट आहे, हे दोन्ही इथं मिक्स होत आहेत. ठीक आहे, म्हणजे 8 प्लेयर काय करतात, हॉकी मध्ये पण आहेत आणि क्रिकेट मध्ये पण आहेत. सिंपल. नेक्स्ट काय, 10 प्लेयर बद्दल. 10 प्लेयर बोथ क्रिकेट आणि फुटबॉल, म्हणजे जे 10 प्लेयर आहेत ते काय करतात, प्ले करतात क्रिकेट आणि फुटबॉल. म्हणजे क्रिकेट कुठे पहा, इथं क्रिकेट आहे, ठीक आहे, फुटबॉल कुठे, इथं आहे. म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे 10 प्लेयर आहेत. ठीक आहे, 10 म्हणजे इथे बरोबर, कारण फुटबॉल आणि क्रिकेट इथं मिक्स झाले. ठीक आहे, म्हणजे 10 जे आहेत ते या 35 मध्ये पण आहेत आणि 10 आहेत 25 मध्ये पण आहेत. सिंपल. ठीक आहे, नेक्स्ट काय, 7 प्ले बोथ हॉकी आणि फुटबॉल. ठीक आहे, म्हणजे 7 प्लेयर आहेत ते काय करतात, हॉकी आणि फुटबॉल दोन्ही खेळतात. आता हॉकी कुठे, इथं आहे. फुटबॉल कुठे, सॉरी, इथं फुटबॉल आहे, इथं हॉकी आहे. ठीक आहे, हे दोन्ही खेळणारे प्लेअर किती येतात, 7. म्हणजे 7 कुठे येईल, इथे येईल. सिंपल. कशी डायग्राम काढली कळालं का? ठीक आहे, पुन्हा सांगतो. सिंगल सिंगल प्लेयर दिले ते आपण लिहून टाकले, 35, 42, 25. नंतर इथं वाचलं काय म्हणलं, त्यांनी क्रिकेट आणि हॉकी खेळणारे 8 प्लेयर आहेत. ठीक आहे, आता क्रिकेट आणि इथं हॉकी. ठीक आहे, क्रिकेट आणि हॉकी काय होते, मिक्स होता इथं, म्हणजे 8 इथं लिहून टाकले. सिंपल, हे 8. हां, नेक्स्ट केलं, 7 प्ले बोथ हॉकी आणि फुटबॉल. हॉकी कुठे, इथे आहे. ठीक आहे, नंतर फुटबॉल कुठे, इथे आहे. 7 इथं लिहिले बरोबर. आणि नेक्स्ट काय होतं, 10 प्ले क्रिकेट आणि फुटबॉल. ठीक आहे, क्रिकेट आणि फुटबॉल इथे, इथं 10 लिहून टाकली. बस, सिंपल, इतकंच केलं. आता लास्टच राहिलं, 3 प्ले ऑल 3 गेम्स. ठीक आहे, म्हणजे 3 काय करतात, 3 गेम खेळतात. आता 3 डायग्राम कुठे मिक्स झाल्यात, इथं झालं, पाठ दिसलं की इथं. ठीक आहे, म्हणजे इथं 3 येईल, बघा इथं काय येईल, 3 येईल. सिंपल. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, हे 3 प्लेयर याच्यात पण येत पा, याच्यात पण येत आणि याच्यात पण येत. ठीक आहे, म्हणजे 3 मध्ये मिक्स आहे ते 3 प्लेयर. तर इतकी आपली डायग्राम झाली. आता या डायग्रामनुसार आपण क्वेश्चन इझिली सोडवू शकतो. ठीक आहे, तर हे पा, आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हणलंय, हाऊ मेनी प्लेयर आर प्लेइंग ओनली वन गेम. ठीक आहे, आपल्याला सेकंड क्वेश्चन माहित नाही, फॉर एक्झाम्पल आपण स्टेप बाय स्टेपच चालणार आहोत. ठीक आहे, जर तुम्ही याचा आन्सर सेकंड क्वेश्चन, म्हणजे पहिला तर फर्स्ट क्वेश्चन आहे ना, जर पहिल्यांदा सेकंड क्वेश्चनचा आन्सर काढलं मग फर्स्टचं काढलं तर इझी जातं. पण आपण क्वेश्चन पेपरमध्ये आज थोडी पाहणार आहे, पहिला सेकंड नंतर हे. ठीक आहे, आपलं स्टेप बाय स्टेपच जावं लागलं बेसिकली. आपण पहिल्यांदा सोचणार येण्याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करणार, ते पण आपण सिंपल असंच करणार. ठीक आहे, कसं काय, आपल्याला सेकंड क्वेश्चनचा आन्सर माहित नाही, आपण काय करतोय, हाऊ मेनी प्लेयर आर प्ले ओनली वन गेम. ठीक आहे, आन्सर काढण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे एकच गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत. ठीक आहे, टोटल विद्यार्थी किती आहेत, 80. पहा, मागच्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल बारक्याने पाहिलं तर टोटल आउट ऑफ किती, 80 प्लेयर, टोटल 80 प्लेयर आहेत. ठीक आहे, सिंपल, 80 प्लेयर आपण लिहून टाकले, टोटल 80. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं की एकच गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत. सिंपल पहा, आता दोन गेम खेळणारे विद्यार्थी पहिल्यांदा काढायचे. ठीक आहे, दोन गेम खेळणारे 8 आहेत, नंतर 10 आहे, नंतर 7 आहे. इथं पहा, हे 8 काय करतात, दोन्ही गेम खेळतात, हे 7 दोन्ही गेम खेळतात आणि 10 दोन्ही पण गेम खेळतात. सिंपल. ठीक आहे, मी इथे काय लिहितो, 8 लिहितो. ठीक आहे, त्यानंतर 7 लिहितो, त्यानंतर 10 लिहितो. आता बारक्याने जर पाहिलं ना, तरी 3 आहेत ना, हे 3 यामध्ये पण कन्सिडर केलेत 10 मध्ये. ठीक आहे, हे 3 आहेत ना, या 7 मध्ये पण कन्सिडर केलेत आणि 3 आहेत ना, या बेच सॉरी म्हणू शकतो आपण, 8 मध्ये पण कन्सिडर केलेत. ठीक आहे, म्हणजे 3 ह्या 8 मध्ये पण घेतलेत, डबल डबल घेतलेत. ठीक आहे, या 7 मध्ये पण घेतलेत आणि या 10 मध्ये पण घेतलेत. आपल्याला एकदाच घ्यावं लागतील बरोबर नाही, म्हणजे ह्या 8 मध्ये हे 3 आहेत, म्हणजे ऍक्च्युली 8 नाही, इथे ऍक्च्युली 5च आहेत दोन्ही गेम खेळणारे. सिंपल. ठीक आहे, म्हणजे 8 मध्ये 3 इन्क्लूड आहेत, मायनस केले. ठीक आहे, या 10 मध्ये पण हे 3 इन्क्लूड आहेत, म्हणजे ऍक्च्युली बेसिकली म्हणू शकतो आपण हे 7च आहेत. ठीक आहे, आणि 7 मध्ये पण हे 3 इन्क्लूड आहे, म्हणजे -3. ठीक आहे, का 3 मायनस केले लक्षात ठेवा, हे 8, 7 आणि 10 दिसत आहेत ना, प्रत्येकामध्ये 3 गृहित धरलेत त्यांनी, कारण हे काय करतात, 3 गेम खेळतात, म्हणजे अल्टिमेट म्हणू शकतो आपण ते 2 गेम खेळतात. ठीक आहे, म्हणजे हे 3 प्रत्येक ठिकाणी इन्क्लूड आहे, म्हणून आपण त्यांना मायनस केलं, 8 मधून 3 मायनस केले, 10 मधून 3 मायनस केले आणि 7 मधून पण 3 मायनस केले. आता सिंपल आहे पा पुढचा आन्सर. ठीक आहे, 8 मधून 3 गेले 5. ठीक आहे, नंतर 7 मधून 3 गेले 4, नंतर 10 मधून 3 गेले 7. ठीक आहे, आता सिंपल यांची टोटल करायची. ठीक आहे, पहिले किती, 5 आणि 4 9, 9 आणि 7 16. ठीक आहे, कारण 9 जर 10 किती होतील, सॉरी 9 आणि 7 16. ठीक आहे, तर बेसिकली तिथं 16 आले. सिंपल, 5 आणि 4 9 आणि 7 16. ठीक आहे, म्हणजे 16 प्लेयर काय करतात, 2 गेम खेळतात. सिंपल, कारण आपण काय केलं, हे बेसिकली जर म्हणले त्यांनी 8 इथं 7 म्हणले इथं 10 म्हणले. ठीक आहे, हे काय करतात, बोथ क्रिकेट आणि हॉकी वगैरे खेळतात, पण 3 जे आहेत ना, 3 त्याच्यातले, म्हणजे 8 मधले 3, 7 मधले 3 आणि 10 मधले 3, हे एक्झॅक्टली 3 गेम खेळतात. ठीक आहे, म्हणजे 3 सर्वत्र कन्सिडर केले त्यांनी, म्हणजे झाले 16. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं एकच गेम खेळणारा विद्यार्थी किती आहेत, टोटल 2 गेम खेळणारे विद्यार्थी 16 आहेत. आता हे 3 सेपरेट एकदाच कन्सिडर करावं लागतील, कारण एकात कशा तरी 3 असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे एकदाच सेपरेट 3 कन्सिडर करावं लागतील, म्हणजे 16 आणि प्लस 3 गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत, 3 आहेत. फक्त 3च आहेत बरोबर ना, पण इथं 3 3 3 असे 9 झाले. ठीक
ठीक आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा 3-3 मायनस करून घेतले आणि आता 16, म्हणजे ही 16 काय झाले, दोन गेम खेळणार विद्यार्थी झाले. एक्झॅक्ट कळलं का? दोन गेम खेळणार विद्यार्थी 16 झाले. आता आपल्याला विचारलं एक गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत, दोन गेम खेळणारे 16 आहेत, ठीक आहे, एकच गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत, 3 आहेत, म्हणजे 16 आणि 3 किती झाले, 19, बरोबर. आता हे झाले दोन गेम खेळणारे आणि 3 गेम खेळणारे विद्यार्थी, ठीक आहे, हे फक्त झाले दोन गेम खेळणारे विद्यार्थी, म्हणजे टोटल 19 विद्यार्थी आहेत, ते मल्टिपल गेम खेळत आहेत. तुम्हाला विचारलं एकच गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत, टोटल विद्यार्थी किती आहेत, 80, ठीक आहे, याच्यातून मल्टिपल गेम खेळणारे विद्यार्थी 19 जर मायनस केले, ठीक आहे, येतो होईल 10 9 गेले 1, ठीक आहे, 7 1 केला 6, म्हणजे 61 विद्यार्थी. सिम्पल आन्सर आलं आपलं ऑप्शन नंबर सी. कसं काढलं लक्षात ठेवा, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये रिपीट करतो, ठीक आहे, टोटल विद्यार्थी 80 आहेत, ठीक आहे, आपल्याला जी डायग्राम दिली ती आपण डायग्राम काढली या माहितीवरून, ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, दोन गेम खेळणारे विद्यार्थी 8 आहेत, नंतर पुन्हा दोन गेम खेळणारे विद्यार्थी 7 आहेत, आणि पुन्हा दोन गेम खेळणारे विद्यार्थी 10 आहेत, ठीक आहे. मग ही डायग्राम दिलेलं आहे, या डायग्राममध्ये त्यांनी इतकं पण सांगितलं की तीन विद्यार्थी असे आहेत की तीनही गेम खेळत आहेत, म्हणजे 8 हे दोन गेम खेळणारे विद्यार्थी नाहीत, यामध्ये 3 असे इन्क्लूड आहेत की जे तीनही गेम खेळतात, ठीक आहे. इथं 7 3 असे इन्क्लूड आहेत ते तीनही गेम खेळत आहेत, आणि 10 3 असे इन्क्लूड आहेत ते तीनही गेम खेळतात, म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी 3-3 त्यांनी एक्स्ट्रा दिलेत, ठीक आहे, मग आपण हे केले मायनस केले, बरोबर, कारण एक्झॅक्ट याच्यामध्ये दिलेत का याच्यामध्ये दिले याच्यामध्ये दिले आपल्याला माहित नाही, ठीक आहे, तीनही गेम खेळणारे विद्यार्थी, म्हणून आपण प्रत्येकातून ते मायनस केले. आणि नॉर्मली फक्त एकदाच जे दोन गेम खेळणारे विद्यार्थी आले ना त्यामध्ये तीन एकदाच ॲड केले, ते आले 19. टोटल विद्यार्थी आहेत 80. 80 जर 19 गेले, ठीक आहे, हे दोन गेम खेळणारे आणि 3 गेम खेळणारे, ठीक आहे, 19 झाले. हे जर मायनस केले 80 तर राहतात 61 आणि 61 आपलं राईट आन्सर. सिम्पल कसं काढलं, ठीक आहे, जास्त काय अवघड नाही, पा सोपंच आहे, ठीक आहे, फक्त थोडंसं ज्यांना डायग्राम वगैरे माहीत असेल ते विद्यार्थी ॲक्युरेटली याला सोडू शकतात, ठीक आहे, आणि डायग्राम लक्षात ठेवा, म्हणजे असं जर तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं किंवा आपण शकतो असं कॉम्प्लिकेटेड असेल काही, ठीक आहे, एक सेपरेट सेपरेट काहींची माहिती दिली असेल, नंतर दोघांची मिळून माहिती दिली असेल, ठीक आहे, आणि सेपरेट एकाची माहिती दिली असेल, अशी जर माहिती असेल कुठल्याही क्षेत्रातल्या अशी, ठीक आहे, तर अशी तुम्ही डायग्राम काढू शकता आणि इझिली त्याला सोडू शकता, ठीक आहे. तर आय होप हे कळलं असेल. ऑप्शन नंबर आपला सी राईट आहे, क्वेश्चन नंबर फर्स्टचा. आता क्वेश्चन नंबर सेकंड, हाऊ मेनी प्लेयर आर प्ले एक्झॅक्टली 2 गेम. आत्ताच आपण काढलं पहा, दोन्ही गेम खेळणारे विद्यार्थी किती होते, 16. ऑप्शन नंबर आपला डी राईट आहे, ठीक आहे, पहा तुम्हाला दाखवतो. इथे विचारले की दोनच गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत, ठीक आहे, क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये काय म्हणलंय, एक्झॅक्टली 2 गेम खेळणारे विद्यार्थी किती आहेत, ठीक आहे, आपण आत्ताच काढलं होतं, पहा हे पहा, इथं 8 होते, ठीक आहे, इथं 7 होते, इथं 10 होते, आणि यामध्ये 3 गेम खेळणारे विद्यार्थी आपण ॲड केलेले होते, ठीक आहे, इथं ॲड केलेले होते त्यांनी, मग आपण मायनस केले, तर एक्झॅक्टली 2 गेम खेळणारे विद्यार्थी किती येतं, 16. सिम्पल, ठीक आहे, आपल्याला परत कॅल्क्युलेशन करण्याची पण गरज पडली नाही. तर ऑप्शन नंबर काय, डी इज अ राईट आन्सर. तर हा आता आपला एम एस सेट एक्झामला आलेला डी आहे, ठीक आहे, फक्त दोनच क्वेश्चन होते, यामध्ये जास्त काही क्वेश्चन नव्हते, म्हणजे एम एस सेटला सोपे डी आय येतात, फक्त सेपरेट सेपरेट येतात, ठीक आहे, एक डी आय सेपरेट असतो, दुसरा डी आय पण पूर्ण सेपरेट असतो, तिसरा डी आय पण सेपरेट असतो, काही वेळेस फक्त 2 देतात, एकावर 3 क्वेश्चन आणि दुसऱ्यावर 2 क्वेश्चन असे 5 क्वेश्चन देतात, काही वेळेस यावर 2 क्वेश्चन, यावर 2 क्वेश्चन आणि यावर 1 क्वेश्चन असे 5 क्वेश्चन देतात, ठीक आहे, म्हणजे स्वरूप एम एस सेटचं ठरलेलं नाही, ठीक आहे, कशा पद्धतीने ते विचारतात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9, म्हणजे टी आय नंबर 9, ठीक आहे, आपण 8 डी आय आत्तापर्यंत कम्प्लीट केले, त्यामध्ये एम एस सेटचे 2 आणि यू जी सी नेटचे बाकीचे सर्व, ठीक आहे, तर पहा हा यू जी सी नेटलाच विचारलेला डी आय प्रिव्हियस इयरमध्ये. द टेबल शो डाटा ऑफ 2 कंपनीज, ठीक आहे, 2 कंपनीचा डाटा तुम्हाला दिलेला आहे, डाटा काय दिला आहे तो आपण पहिल्यांदा पाहूया, ठीक आहे, हा डाटा समजून घेणं महत्त्वाचं असतं, जर डाटा व्यवस्थित कळाला तर तुम्ही एक्झाम्पल सोडू शकता, हे लक्षात ठेवा, डाटाला 1 कमीत कमी द्यायचाच, ठीक आहे, जास्त काय डी आयला वेळ लागत नाही सोडवायला, डाटा जर इथं कळलं ना तर आन्सर डेफिनेटली काढू शकता, ठीक आहे, कारण डाटावर डिपेंड असतात फिगर कुठल्या घ्यायच्या, फिगरच कुठल्या घ्यायच्या कळलं नाही तर कॅल्क्युलेशनला काय अर्थ राहत नाही, ठीक आहे, तरी पहा पहिल्यांदा काय दिले, इयर दिले, ठीक आहे, इयर कुठून दिले, 2013 ते 2018 इयर्स दिलेत, सिम्पल, ठीक आहे, नंतर काय दिले, 2 कंपनीत ना, तर तिथं कंपनी ए दिली, पहा ए कंपनीचा प्रॉफिट इन परसेंटेज दिलाय, सिम्पल, म्हणजे ए कंपनीला 2013 40% प्रॉफिट झाला, 2014 25, नंतर 15 60, नंतर 16 40, नंतर 17 10, नंतर 20, असा परसेंटेज ऑफ प्रॉफिट तुम्हाला दिला आहे ए कंपनीचा, सिम्पल. नंतर काय दिलं, इन्कम ऑफ बी कंपनी इन लाख, ठीक आहे, म्हणजे बी कंपनीचं इन्कम दिलंय लाखामध्ये, ठीक आहे, म्हणजे 48,60,000, नंतर 35 लाख, नंतर 62,40,000, नंतर 77 लाख, नंतर 80 लाख, नंतर 72 लाख, हे काय झालं, कंपनी बीचं इन्कम झालं, सिम्पल, म्हणजे इन्कम म्हणजे काय, 100 प्लस काय असेल तो प्रॉफिट,
ठीक आहे, हे आपलं इन्कम आहे बेसिकली, म्हणजे 100 कॉस्ट आपण गृहीत धरतो हा प्लस एक्स वाय झेड प्रॉफिट असेल तो हे इन्कमची फिगर आपल्याला आलेली आहे. ठीक आहे, आता एक्सपेंडिचर दिले कंपनी बीचं इन लॅक मध्येच. ठीक आहे, एक्सपेंडिचर नॉर्मली कमी असतं इन्कम पेक्षा, लक्षात ठेवा कधीही. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं इन्कम काय दिलं 2013 48.60, तर एक्सपेंडिचर 36 आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला इतकं तर कळतंय एक्सपेंडिचर म्हणजे 100 व्हॅल्यू असते. ठीक आहे, इन्कम म्हणजे प्लस प्रॉफिट पर्सेंटेज ॲड असतात. ठीक आहे, म्हणजे कुठं ना कुठं एक्सपेंडिचर कमी असतं आणि इन्कम जास्त असतं तरच कंपनी प्रॉफिटमध्ये असेल. ठीक आहे, इनकेस हे जर जास्त असेल आणि हे जर कमी असेल तर कंपनी लॉसमध्ये असते आणि लॉसमध्ये कंपनीचं डाटा आपल्याला नॉर्मली देत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर सिम्पल साधं एक्सपेंडिचर झालं कंपनीचं बीचं लाखमध्ये, कंपनी बीचंच त्यांनी इन्कम पण दिलंय, कंपनी बीचंच एक्सपेंडिचर पण दिलंय. ठीक आहे, आता फर्स्ट म्हणजे 2013 एक्सपेंडिचर काय आहे कंपनी बीचं 36 लाख रुपये. ठीक आहे, इन्कम किती आहे 48.60 लाख रुपये. ठीक आहे, या दोघांना जर एकमेकातून मायनस केलं तर एक फिगर आपल्याकडे येईल, ती म्हणजे प्रॉफिट किती आहे. ठीक, एक्सपेंडिचर दिलंय, इन्कम दिलंय, म्हणजे फायनल अमाऊंट दिली आणि स्टार्टिंगची अमाऊंट दिली. ठीक आहे, प्रॉफिट काढण्यासाठी तुम्ही 48.60 - 36 केलं तर प्रॉफिट येईल. ठीक आहे, असं प्रत्येक वर्षी तुम्ही करू शकता. पुन्हा एक्सपेंडिचर दिले कंपनी बीचं सेकंड इयरमध्ये किती 25 लाख रुपये. ठीक आहे, आणि तुमचं इन्कम दिलंय 35 लाख रुपये, म्हणजे प्रॉफिट किती आला 10 लाख रुपये. सिम्पल, म्हणजे 25 लाखावर 10 लाख रुपये तुम्ही प्रॉफिट मिळालं आहे, त्यामुळे तुमचं इन्कम आहे 35 लाख रुपये. अशा प्रकारचा डी आय आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, कारण डी आय समजला तर क्वेश्चन इझिली सोडवू शकता. आता हे पा, पुढं फॉर्म्युला पण दिला आहे, प्रॉफिट इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवायडेड बाय एक्सपेंडिचर मल्टिपल 100. आपल्याला गृहितच करायचं नाही. ठीक आहे, आपण सिम्पल साधं एक्सपेंडिचरला काय मानणार आहे 100 मानणार आहे. ठीक आहे, आणि याच्याच बेसवर आपण सर्व एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो, कंपनी एचा फक्त प्रॉफिट पर्सेंटेज दिला आहे, कंपनी बीचं त्यांनी इन्कम दिले लाखमध्ये आणि कंपनी बीचंच एक्सपेंडिचर दिले लाखमध्ये. ठीक आहे, इतका डाटा आपल्याला दिला आहे. आता आपण वन बाय वन क्वेश्चन पाहूया. तरी पा, क्वेश्चन फर्स्ट आहे. ठीक आहे, अवघड क्वेश्चन नाही, थोडंसं म्हणू शकतो आपण लॉजिक इथं लावा लागू शकतं. ठीक आहे, पहिले काय म्हणले, इफ इन्कम ऑफ कंपनी ए इन 2018 वॉज 19 लाख. ठीक आहे, कंपनी एचं इन्कम दिलंय कधीचं 2018 किती दिलंय 90 लाख रुपये. बरोबर, जास्त होतील का? नाही. ठीक आहे, 90 लाख रुपये दिलेत. बरोबर, देन नेट प्रॉफिट इन लॅक ऑफ कंपनी बी इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन नेट प्रॉफिट ऑफ कंपनी ए. ठीक आहे, म्हणजे कंपनी ए चं तुम्हाला फक्त इन्कम दिलंय, ठीक आहे, प्रॉफिट दिलेला नाही आहे. आणि तुम्हाला विचारलंय काय माहिती का, कंपनी बीचा नेट प्रॉफिट हा किती पर्सेंट मोर आहे, म्हणजे जास्त आहे कंपनी ए पेक्षा. ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कंपनी एचा प्रॉफिट फाइंड आउट करावं लागेल, कारण फक्त इन्कम दिलंय, प्रॉफिट दिलेलाच नाही आहे आणि कंपॅरिझन केलंय प्रॉफिटचं एचं आणि बीचं. ठीक आहे, म्हणजे बीचा प्रॉफिट तुम्ही इझिली काढू शकता, कारण इथं इन्कम दिलंय, इथं एक्सपेंडिचर दिलंय. ठीक आहे, प्रॉफिट तुम्ही इन्कम मायनस एक्सपेंडिचर ॲटोमॅटिकली काढू शकता, अवघड काही नाही. पण कंपनी एचा तर प्रॉफिट नाही दिलेला, फक्त त्यांनी इन्कम दिलंय आणि कंपॅरिझन काय केलंय, देन नेट प्रॉफिट इन लॅक ऑफ कंपनी बी इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन नेट प्रॉफिट ऑफ कंपनी ए. ठीक आहे, म्हणजे एच्या प्रॉफिटशी कंपॅरिझन केलंय, लक्षात घ्या. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला कंपनी एचा प्रॉफिट किती आहे तो काढावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर कंपनी बीचा प्रॉफिट किती आहे तो काढावा लागेल, आणि त्यानंतर आपण सांगू शकतो की किती पर्सेंट मोर आहे कमी आहे ते. ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट दोघांचा काढावा लागेल. ठीक आहे, तरी पा, आपण काय करणार आहे, सर्वात पहिल्यांदा प्रॉफिट काढून घेऊया कंपनी एचा. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल कंपनी ए, ठीक आहे, तुम्हाला काय दिलं, कंपनी एचं इन्कम दिलंय 90 लाख रुपये. ठीक आहे, 90 लाख रुपये आपण लिहून घेऊया, सिम्पल पा स्टेप. ठीक आहे, 90 लाख रुपये आपण लिहून घेतले, कंपनी एचा इन्कम दिले 90 लाख रुपये ॲज इट इज लिहिले. ठीक आहे, कंपनी एचा प्रॉफिट किती पर्सेंट आहे, कंपनी एचा प्रॉफिट 2018 बरं का किती 20% आहे, म्हणजे तुम्हाला इन्कम दिले 90 लाख रुपये, म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे, 100 आहे की 120 आहे. सर तुम्ही सांगितलंय 100 ही कॉस्ट असते. ठीक आहे, त्यावर पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ॲड केलं तर इन्कम होतं. ठीक आहे, तर 100 आपली कॉस्ट असते, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट किती 20 आहे, म्हणजे 100 + 20% केले तर किती होईल 120, म्हणजे इन्कम किती आहे इकडं 120 आहे, 120 व्हॅल्यू किती दिली त्यांनी 90 लाख रुपये. सिम्पल, तुम्हाला काय विचारलंय, कंपनी एचा प्रॉफिट आपल्याला काढावा लागेल, कारण कंपॅरिझन करायचं आहे एचं आणि बीचं प्रॉफिटचं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा एचा प्रॉफिट काढतोय इन्कमवरून, लक्षात ठेवा, इन्कम दिलंय 90 लाख रुपये. ठीक आहे, कंपनी एचा प्रॉफिट दिलाय 20%, आणि कॉस्ट आपण काय करतो किंवा एक्सपेंडिचर आपण 100 मानतो. ठीक आहे, म्हणजे 100 वर 20% किती झाले 20, म्हणजे 120 इथं आले. सिम्पल,
आता प्रॉफिट किती टक्के आहे जो काढायचा आहे तो, जो काढायचा तर आपण गुणिले घेणार, ठीक आहे 20% आपल्याला काढायचं आहे फक्त. प्रॉफिट किती 20% दिला तर 20% आपल्याला काढायची व्हॅल्यू दिली 120 ची. 90 लाख रुपये व्हॅल्यू कशाची? 120 ची. आपल्याला काढायची फक्त 20%. कसं काढणार? भाकर करणार, ठीक आहे. 0 गेला 0 गेला, 2 कमी 2 सकी 12, सिंपल, ठीक आहे. 6 एक 6, आता 6 दाई 60 होतात, ठीक आहे. आपल्याला 90 दिलेत, 60 चे मी किती होतात 30 होतात, म्हणजे 60 + 30 जर मिक्स केले तर आले 15, म्हणजे 6 15 90, ठीक आहे. आणि 0 किती 4 आणि 5 0 ॲज इट इज, ठीक आहे. कशी काढले 15 कळालं? फक्त भाकर केला, तुमच्या पद्धतीने तुम्ही भाकर करू शकता, अवघड काही नाही, ठीक आहे. म्हणजे 15 लाख रुपये काय आला आपला प्रॉफिट, आला कंपनी ए चा, ठीक आहे. आता हे पहा, कंपनी ए चा प्रॉफिट जो आला 15 लाख, तुम्ही ॲज इट इज लिहून ठेवतो, ठीक आहे. म्हणजे थोडीशी जागा पण करून आपल्याला येणार. 15 लाख कसा आला कळालं ना, ठीक आहे. इथं शॉर्ट मध्ये लिहून पण ठेवतो पहा. तर पहा, ठीक आहे. आपण काय केलं, 90 लाख रुपये दिलाय आपल्याला इन्कम, ठीक आहे. भागिले 120 व्हॅल्यू आहे, गुणिले 20, ठीक आहे. इथं किती आले? 15 लाख रुपये. 1 2 3 4 5, ठीक आहे. म्हणजे प्रॉफिट ए चा किती आला? 15 लाख रुपये 2018 चा. इतकं तर कळालं, ठीक आहे. आता नेक्स्ट, हे संपलं प्रॉफिटचं, आता कंपॅरिझन करायचं ना. त्याआधी आपल्याला कंपनी बीचा पण प्रॉफिट लागेल, ठीक आहे. कारण काय म्हणलंय, देन नेट प्रॉफिट इन लॅक ऑफ कंपनी बी इज व्हॉट परसेंट मोर दॅन नेट प्रॉफिट ऑफ कंपनी ए, ठीक आहे. आता एचा जो काढला, एचा काढायला आपल्याला 15 लाख आहे 2018 चा. कंपनी बीचा पण काढावा लागेल, 2018 चा किती प्रॉफिट आहे, ठीक आहे. कंपनी बीचा सिंपल काढणार आपण, बी कंपनी आहे, ठीक आहे. कंपनी बीचं इन्कम किती आहे? 72 लाख, ठीक आहे. आणि प्रॉफिट किती आहे, सॉरी एक्सपेंडिचर किती आहे? एक्सपेंडिचर आहे 45 लाख, ठीक आहे. आता 72 मायनस जर 45 केलं तर किती येईल बेसिकली? 72 मायनस 45, म्हणजे 5 आणि 5, ठीक आहे. एक सेकंद, ओके ओके, ठीक आहे. 72 आहे, मी तर 75 लिहिले, ठीक आहे. इथं किती? 72 लाख आहे. 72 लाख आहे आपलं इन्कम आहे कंपनीचं, सॉरी कंपनी बीचं, ठीक आहे. एक्सपेंडिचर दिलं तुम्हाला 45 लाख, म्हणजे 72 मायनस 45 जर केले तर किती होतील? आणि 2, ठीक आहे. 27 लाख आपला काय येईल? कंपनी बीचा प्रॉफिट येईल, सिंपल, ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा सांगा, लक्षात ठेवा, आपण काय केले, कंपनी एचा प्रॉफिट काढला, तो किती आला? 15 लाख रुपये, ठीक आहे. कंपनी बीचा प्रॉफिट किती आला? 27 लाख रुपये. इतकं तर कळलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल वाचायचं, काय म्हणले ते पाहिजे, ठीक आहे. आता नेक्स्ट काय म्हणले, बी इज व्हॉट परसेंट मोर दॅन नेट प्रॉफिट ऑफ कंपनी आहे, ठीक आहे. म्हणजे आता मोर दॅन किती जास्त आहे ते पण विचारलंय. कंपनी एचा प्रॉफिट आहे ते पहा, इथं लिहितो कंपनी एचा प्रॉफिट किती आहे? 15 लाख रुपये, ठीक आहे. कंपनी बीचा प्रॉफिट किती आहे? 27 लाख रुपये, ठीक आहे. 27 नाही, ऍक्च्युली 72 आणि 45 लाख आहेत, ठीक आहे. म्हणजे 27 लाख आपला प्रॉफिट आला आहे, 27 लाख बीचा प्रॉफिट आहे. किती परसेंट मोर आहे ते विचारलंय. त्याआधी आपल्याला किती मोर आहे लाखामध्ये काढावं लागेल, ठीक आहे. मग पर्सेंटमध्ये आपण काढूया किती मोर आहे. तर हे पहा, पहिल्यांदा आपल्याला काय करावं, बीचे 27 लाख रुपये घेतले, ठीक आहे. एकदम सिंपल सांगते पहा, स्टेप बाय स्टेप. तुम्ही एक्झामला सर्व स्टेप लिहित बसायच्या नाही, ठीक आहे. काही ओरली पण करून घ्यायचं. नेक्स्ट काय, एचं किती आहे? 15 लाख रुपये, ठीक आहे. यांचं जर मायनस केलं, 27 - 15 तर राहतात 12 लाख रुपये, ठीक आहे. म्हणजे 12 लाख रुपये हा बीचा प्रॉफिट जास्त आहे कंपनीपेक्षा, ठीक आहे. कंपनी बीचा किती आलाय? 27. कंपनी एचा किती आलाय? 15, ठीक आहे. आणि दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला कळतं की 12 लाख रुपये बीचा प्रॉफिट हा जास्त आहे कंपनीपेक्षा. म्हणजे त्यांनी विचारले किती पर्सेंट आहे, म्हणजे 12 लाख जास्त आहे ना, तो किती पर्सेंट जास्त आहे, ठीक आहे. आता सिंपल साधं, कशाच्या तुलनेत विचारलंय तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिसतंय की लास्टला मी सांगितलं होतं पहा, सर्वात शेवटी काय दिले, एची तुलना आहे, म्हणजे एच्या तुलनेत विचारले, ठीक आहे. तर पहिल्यांदा जे जास्त आहेत ना, 12 लाख रुपये आपले जास्त निघतात, ठीक आहे. तर 12 लाख ॲज इट इज लिहून घेतले, ठीक आहे. त्यानंतर बेसिकली तुलना कोणाशी केली? एशी. म्हणजे खाली कोणाचा प्रॉफिट येणार आहे? एचा, लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे 15 लाख खाली येणार, ठीक आहे. आणि आपल्याला काढायचं किती पर्सेंट जास्त आहे, म्हणून आपण काय करणार, इथं बेसिकली गुणिले 100 घेणार, ठीक आहे. आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे म्हणून गुणिले 100% आहे, सिंपल, ठीक आहे. आता हे पहा, आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया, ठीक आहे. इथं 2 0 गेले, इथं 2 0 गेले, सिंपल, ठीक आहे. नंतर 3 गेले, हे वरचे 3 गेले, ठीक आहे. 15 × 15 = 120, ठीक आहे. म्हणजे 80, कारण 3 0 तर गेलते, ठीक आहे. 120 तर व्हॅल्यू काढली आणि हा 0 उरला तो ॲज इट इज घेतला, म्हणजे 80% हा प्रॉफिट जास्त आहे कोणाशी कंपॅरिझन करता? एशी,
ठीक आहे, बीचा काय 80% प्रॉफिट जास्त आहे लक्षात ठेवा ए पेक्षा. तर ऑप्शन नंबर ए आपला राईट आला 80%. कसं काढलं कळलं का? सर्वात पहिले स्टेप बाय स्टेप सांगतो पहा. कंपनी एचा प्रॉफिट आपल्याला दिलेला नव्हता, ठीक आहे, आणि कंपॅरिझन करायचं होतं दोघांच्या प्रॉफिटचं, एच आणि बीचं. मग आपण सर्वात पहिल्यांदा कंपनी एचं आपल्याला इन्कम दिलंय, एक्सपेंडिचर देऊ किंवा इन्कम देऊ आपण प्रॉफिट काढू शकतो. ठीक आहे, तर हे पहा, कंपनी एचं आपल्याला इन्कम दिलंय 90 लाख रुपये. 90 लाख इन्कम दिलंय म्हणजे व्हॅल्यू कशात दिली? 20% प्लस काय 100, म्हणजे 120 आपल्याला व्हॅल्यू दिली. 90 लाख 120 आली, 20% प्रॉफिट आहे. ठीक आहे, म्हणजे गुणिले जर 20 केलं तर आपली टोटल व्हॅल्यू किती आली प्रॉफिटची? 15 लाख. ठीक आहे, बीचा प्रॉफिट तर सिंपल आहे पहा, 72 - 45 जर केले तर किती होतील? 27 लाख आपला प्रॉफिट आला. आता विचारलं की 27 लाख आहेत ना, हे 15 लाखापेक्षा किती जास्त आहेत? ठीक आहे, कारण कंपनी बीचा किती प्रॉफिट पर्सेंट जास्त आहे ते विचारलंय. मग सिंपल आपण काय केलं, 27 हा बीचा प्रॉफिट आहे, ठीक आहे, याचा प्रॉफिट 15 आहे, हा मायनस केला तर 12 आली. 12 लाख रुपये जास्त आहेत, ही लाख मध्ये फिगर आली, पण त्यांनी विचारलं की पर्सेंटेज मध्ये किती जास्त आहे. ठीक आहे, 12 लाख जास्त आहे आपल्याला कळले. 12 आपण घेतले, तुलना कोणाशी केली? एशी. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल मध्ये सर्वात लास्ट जे जास्त ना त्याची तुलना केलेली असते. ठीक आहे, एची तुलना केली 12 लाख लिहिली, एची तुलना केली म्हणून 12 लाखच्या ऐवजी एचा प्रॉफिट किती आहे? 15 लाख, तो खाली लिहिला. ठीक आहे, गुणिले 100, पर्सेंटेज करायचे म्हणून गुणिले 100, जर भागाकार करून घेतला तर आपला आन्सर आलं 80. ठीक आहे, 80 रुपये आन्सर, म्हणजे 80%, सॉरी. तर ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर. सिम्पल क्वेश्चन आहे पहा, अवघड नाही, फक्त जास्त कॅल्क्युलेशन आहे आणि सोपं कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तर पहा नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणते, आता छोटं एक्झाम्पल वाटते. ठीक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ए अँड बी इन द इयर 2013? ठीक आहे, म्हणजे 2013 मधील जो प्रॉफिट एच आहे, ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे, आणि प्रॉफिट बीच आहे ना, त्याच्यातला डिफरन्स किती तो विचारला आहे. ठीक आहे, पर्सेंटेजचा डिफरन्स विचारला लक्षात ठेवा, लाखाचा नाही. ठीक आहे, पर्सेंटेजचा डिफरन्स किती तो विचारला आहे. सिम्पल साधं आहे पहा, पहिल्यांदा आपल्याला एचं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढावं लागेल, त्यानंतर बीचं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट करावं लागेल, आणि त्यानंतर दोघांची वजाबाकी करावं लागेल, म्हणजे आपल्याला डिफरन्स येईल. सिम्पल एकच एक्झाम्पल आहे. आता एचं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढावं लागेल का? काहीच गरज नाही, दिलंय. ठीक आहे, हे पहा, 2013 वर्ष आहे, 2013चा एचा पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट किती आहे? 40%. एचं दिलंय ॲज इट इज. ठीक आहे, आता बीचं काढावं लागेल पहा, बीचं दिलेलं नाही. बीचं इन्कम किती आहे? 48,60,000. ठीक आहे, एक्सपेन्सेस किती? 36 लाख. तर आपल्याला काय करावं लागेल? सिम्पल, पहिल्यांदा प्रॉफिट काढावं लागेल, त्यानंतर पर्सेंटेज काढावं लागतील. ठीक आहे, पहिल्यांदा प्रॉफिट तर काढावं लागेल ना बीचा. तरी पहा, एचचा आपला इथं मीटर विषय संपला. ठीक आहे, कारण एचं डायरेक्टली पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट त्यांनी दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये, बीचं दिलेलं नाही, आपल्याला बीचं काढावं लागेल. पहिलं बीचं इन्कम किती आहे? 48,60,000. ओके, नंतर एक्सपेन्सेस किती दिलेत बीचे? 36 लाख. बरोबर का नाही? एक्सपेन्सेस आहे 36 लाख, इन्कम आहे 48 लाख. दोघांची जर वजाबाकी केली तर किती येईल? तर वजाबाकी येईल 36 - 48, म्हणजे येईल आपली 12,60,000. ठीक आहे, 12,60,000 हे काय आलं? बीचा प्रॉफिट आला. कसा प्रॉफिट काढला कळलं का? इन्कम दिलंय, इन्कम मायनस जर एक्सपेंडिचर केलं तर प्रॉफिट येतो. ठीक आहे, सिम्पल झालं, आपण प्रॉफिट काढून घेतला. तरी पहा, आपल्याला प्रॉफिट आपण काढलाय. ठीक आहे, आपल्याला काय काढावं लागलं? बीचं पर्सेंटेज काढावं लागलं प्रॉफिटचं किती. ह्यो जे 12.65 आहे ना, म्हणजे 12,60,000 प्रॉफिट आलाय, कारण 48 लाख ही व्हॅल्यू आहे, 36 लाख पण व्हॅल्यू आहे. ठीक आहे, या दोघांचं जर मायनस केलं तर 12,60,000 आपला प्रॉफिट आहे. पण किती टक्के प्रॉफिट आहे ते विचारलंय, कारण आपल्याला एचं पर्सेंटेजमध्ये दिलंय. आणि ठीक आहे, आपल्याला कंपॅरिझन पण पर्सेंटेजच करायचं आहे एक्झाम्पलनुसार. तर हे टक्के कसे काढायचे ते लक्षात ठेवा. ठीक आहे, 12,60,000 म्हणजे 12.60. ठीक आहे, किंवा 12.6 हे काय झालं? आपलं व्हॅल्यू झाले. ठीक आहे, कशाची? प्रॉफिटची. भागीले काय घ्यावं लागेल? कधी पण प्रॉफिट कशावर निघतो? इन्कमवर निघत नाही, लक्षात ठेवा. MRP वर आपण प्रॉफिट ॲड करीत नाही, आपण काय करतो? एक्सपेंडिचर किती झालं आहे, खर्च किती झाला, कॉस्ट किती आहे, त्यावर आपण प्रॉफिट ॲड करतो. म्हणजे भागीले काय होईल? 36. सिम्पल. आणि पर्सेंटेज काढायचे म्हणून आपण काय करणार? गुणिले 100. इतकं तर कळालं. ठीक आहे, 12.6 / 36 / 100 इतकंच केलं. 36 का आले, कुठून आले लक्षात ठेवा. जे 12.60 आहे ना, किंवा 12.6 आहे, हा आपला प्रॉफिट आहे. आणि प्रॉफिट आपण ऑलवेज काय करतो? कॉस्टवर किंवा एक्सपेन्सेसवर ॲड करतो. बरोबर का नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला खर्च येतो 80 रुपये माझं प्रोडक्शन करायला, तर मला यावर बेसिकली 20 रुपये प्रॉफिट पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी काय करेन? 80 + 20 असं करेन ना.
आता बेसिकली फॉर एक्झाम्पल माझी कॉस्ट म्हणजे एम आर पी आहे, ठीक आहे, मार्केटमध्ये आपण सेलिंग करतो एखादं प्रोडक्ट 100 पाहिजे, आपण म्हणणार आहे का मी सेलिंग करतोय 100 मला याच्यावर पण प्रॉफिट पाहिजे असं नाही म्हणणार. सेलिंग करतोय म्हणजे अल्टिमेट माझा प्रॉफिट त्याच्यामध्ये ॲड आहे, ठीक आहे, म्हणजे इन्कम ही फायनल असतं. पहा आपण कधी पण प्रॉफिट एक्सपेन्सवर किंवा कॉस्टवर ॲड करतो, ठीक आहे, म्हणजे 36 आपला प्रॉफिट किती होतोय 12,60,000, ठीक आहे, 36 12,60,000 आपलं प्रॉफिट होतंय आणि पर्सेंटेज काढायचे म्हणून गुणिले 100 गेला. आता इथं पॉईंट आहे, ठीक आहे, म्हणजे 12,60,000 आहे, सर्व झिरो वगैरे घेतले तर कॅल्क्युलेशन मोकर वाढेल, ठीक आहे, आपलं कॅल्क्युलेशन वाढायचं नाही, पॉईंटला मी बेसिकली काढून घेतो म्हणजे इथं झिरो वाढून घेतो, ठीक आहे, हा पॉईंट निघाला, हे काय झाले 126 झाले, ठीक आहे, आणि इथं झाले 360. नाही कळलं तर लक्षात ठेवा, तुम्ही असं पण करू शकता 12,60,000 / 36,00, ठीक आहे, आणि गुणिले 100 असं पण करू शकता. मी सिम्पल साधं जास्त झिरोने आपल्याला ओव्हरलोड होऊ शकतो, ठीक आहे, म्हणून मी काय केलं फक्त बेसिकली झिरो न घेता 126 घेतली, इथं 360 घेतले, 360 कुठून आले 36 तर इथं 12.60 होते, याचा पॉईंट निघाला तर खाली झिरो वाढतो, सिम्पल, ठीक आहे, आणि गुणिले 100 हा झिरो केला हा झिरो केला, ठीक आहे, सिम्पल साधं पहा, एकदम आपण लहान मुलासारखा भाग देऊन घेऊया, ठीक आहे, इथं किती 2×5 = 10, इथं 2×1 = 2 आणि 2×8 = 16, ठीक आहे, खाली आले 18, इथं आले 5, आता 18×1 = 18, 18×7 = 126, बरोबर ना, 18×1 = 18, 18×7 = 126 होतात, ठीक आहे, आणि आता इथं आले 1 म्हणजे खालचं संपलं, इथं आले 7 आणि इथं आले 5, ठीक आहे, 7×5 = 35, म्हणजे 35% आपला प्रॉफिट आहे कंपनी बीचा, सिम्पल, कंपनी बीचा प्रॉफिट आला आपला 35, कंपनीचं किती दिला आहे 40. आता ए मायनस बी आपल्याला करावं लागलं, त्यावेळेस आपल्याला कळलं की डिफरन्स किती आहे, ठीक आहे, कारण डिफरन्स विचारला आहे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिटमध्ये, ठीक आहे, तर कंपनी एचा प्रॉफिट किती आहे 40%, कंपनी बीचा प्रॉफिट किती आहे 35% आपण आत्ताच काढला, ठीक आहे, तर दोघांचा डिफरन्स काढला तर 5% हा डिफरन्स आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए इथं पण आपलं राईट आहे. सिम्पल साधं काय केलं कळलं का, एक सेकंड, आपण सर्वात पहिल्यांदा कंपनी एचा पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढला, तो एक्झाम्पलमध्ये दिला आहे 40%, ठीक आहे, नंतर कंपनी बीचा आपल्याला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढायचा होता, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढण्याआधी आपल्याला प्रॉफिट किती तो कळावं लागेल, ठीक आहे, आपण प्रॉफिट काढला 12,60,000, ठीक आहे, 12,60,000 आपला प्रॉफिट आला, एक्सपेन्सेस किती आहे 36 आणि प्रॉफिट हा एक्सपेन्सेसवर होत असतो, ठीक आहे, म्हणजे 36/100 तर किती आली 35%, 35% आणि -40% जर केलं तर होतात 5%, म्हणजे डिफरन्स आला आपला 5%, सिंपल आहे, ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. इफ इन्कम ऑफ कंपनी ए इन द इयर 2014 इज 32.5 लाख, म्हणजे बेसिकली म्हणू शकतो आपण याला 32.50 लाख रुपये काय आपला बेसिकली प्रॉफिट आहे, सॉरी काय इन्कम, ठीक आहे, जे आहे ते लिहून घेऊया. ए कंपनी एचं 2014, ठीक आहे, इन्कम किती दिलं आहे 32,50,000, सिम्पल. नेक्स्ट काय म्हणजे देन व्हॉट सम ऑफ नेट प्रॉफिट इन लॅक ऑफ कंपनी ए अँड बी इन 2014, ठीक आहे, म्हणजे बेसिकली 2014 कंपनी एच्या आणि बीच्या प्रॉफिटची सम किती होईल ते तुम्हाला विचारलं आहे, सिम्पल आहे पा, ठीक आहे, एचं इन्कम दिलंय 2014 32,50,000, ठीक आहे, बीचा प्रॉफिट आपल्याला काढता येऊ शकतो का, येस डेफिनेटली काढता येऊ शकतो, ठीक आहे, आपल्याला विचारलंय सम किती दोन्हींच्या प्रॉफिटची एच्या बीच्या 2014, ठीक आहे, बीचा म्हणजे आपल्याला दोघांचे पण प्रॉफिट लागतील, सिम्पल साधं, ठीक आहे, याचा पण प्रॉफिट लागेल किती आहे 2014 आणि बीचा पण 2014 प्रॉफिट किती तो लागेल, ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करू, ज्याचा प्रॉफिट काढणं सोपं आहे त्याचा प्रॉफिट आपण काढून घेऊया, ठीक आहे, तर बीचा प्रॉफिट किती येईल तो पहा, 2014 इथं आहे, ठीक आहे, कंपनी बी इथं आहे, बी इथं आहे, बीचे एक्सपेन्सेस किती आहे, सॉरी इन्कम किती आहे 35,00,000 रुपये, ठीक आहे, एक्सपेन्सेस किती आहे 25,00,000 रुपये, ठीक आहे, आणि 35 - 25 जर केलं तर 10,00,000 रुपये काय आला आपला कंपनी बीचा प्रॉफिट, ठीक आहे ना, कंपनी बीचं तर कळालं आपल्याला 10,00,000 रुपये प्रॉफिट येतोय, सिम्पल साधं आहे ना, म्हणजे ऑप्शन हे तर येणार नाही कारण सम विचारली कंपनी एची आणि बीची प्रॉफिटची 2014 किती होईल, ठीक आहे, म्हणजे 6/7 येणार नाही 10 वरती जाणार कारण फक्त बीचाच होतोय 10,00,000 रुपये, इतकं तर कळालं ना, ठीक आहे. आता नेक्स्ट कंपनी एचा प्रॉफिट किती आला असेल आपल्याला काढावं लागेल, ठीक आहे, बीचा तर आपल्याला सिम्पल एक्झाम्पलमध्ये काढता आला 35 - 25 केलं तर 10,00,000 रुपये प्रॉफिट आला कंपनी ए, ठीक आहे, काय 2014, ठीक आहे. आता बेसिकली त्यांनी काय दिलं एक्झाम्पलमध्ये इन्कम दिलंय 2014 32.5, ठीक आहे, तरी पा 32,50,000, ठीक आहे, हे झालं इन्कम, म्हणजे इन्कम म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली आहे, तरी पा इथे दिसेल तुम्हाला इन्कम म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली, तर पा इन्कम म्हणजे आपल्याला माहिती आहे
प्रॉफिट प्लस एक्सपेन्सेस इज इक्वल टू इनकम. ठीक आहे, इनकमचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्ही, एक्सपेन्सेसमध्ये प्रॉफिट जर मिक्स केलं तर तुमचं इन्कम होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही किती कमवलं ते कळतं आपल्याला. तर हे पहा 2014 इथे, ठीक आहे, कंपनी ए इथे आहे, प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे 25%. आणि तुम्हाला जर हे इन्कम, तर सरांनी पुन्हा सांगितलं इन्कम म्हणजे प्रॉफिट प्लस एक्सपेन्सेस. आपण एक्सपेन्सेस काय करू धरत असतो 100. ठीक आहे, आणि इथं तुमचा प्रॉफिट पर्सेंटेज आहे 25, म्हणजे 100 + 25% जर ॲड केले तर किती होतील 125. म्हणजे इन्कम दिले तुमचं 32,50,000, म्हणजे 125 ची व्हॅल्यू किती दिले 32,50,000, सॉरी 50 आहे का, हा 32,50,000 काय दिले तुमचं इन्कमची व्हॅल्यू दिली. ठीक आहे, म्हणजे 125 ची व्हॅल्यू दिली, 32,50,000 तुम्हाला काढायचं आहे फक्त प्रॉफिट. ठीक आहे ना, कारण आपल्याला कंपॅरिझन करायचं प्रॉफिटचं, म्हणजे प्रॉफिटची सम काढायची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त प्रॉफिट काढायचं, म्हणजे 25 × करावं लागतील, कारण पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट किती 25. लक्षात घ्या, जी व्हॅल्यू दिली ना ती कशाची दिली ते आपल्याला कळालं तर त्याला खाली घ्यायचं. ठीक आहे, 125 ची व्हॅल्यू दिली त्यांनी 32,50,000, 125 कसे आले कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणजे इन्कम. ठीक आहे, त्यांनी इन्कम दिले, कॉस्ट आपण 100 मानतो, इन्कम आहे 25%. ठीक आहे, भागिले 25 आले, म्हणजे 125 / आले. ठीक आहे, गुणिले किती 25, कारण आपल्याला काढायची का व्हॅल्यू 25 आहे, म्हणजे 25% हा प्रॉफिट आहे, म्हणून गुणिले 25 केलं. सिम्पल, आता हे पहा याचा आपण गुणाकार भाकार करून घेऊया. तरी पहा सिम्पल गुणाकार असतो, भाकार काही आवड नसतो. ठीक आहे, म्हणजे ते पहा 25 × 25, ठीक आहे, 25 × 5 = 125, सिम्पल. नंतर 5 × 5, ठीक आहे, नंतर 5 × 5 म्हणजे 5 × 30 उरले 2. ठीक आहे, 32 × 2 उरले, म्हणजे 5 × 30 आणि 5 × 5 = 25. ठीक आहे, आणि 0 ॲज इट इज बाकीचे, म्हणजे किती आला आपला बेसिकली, तर 650,000 आपला कंपनी ए चा प्रॉफिट आला. ठीक आहे, मग आता पहिला कंपनी बी चा प्रॉफिट किती होता 1,000,000. ठीक आहे, जो एक्झाम्पलमध्येच आपल्याला दिलेला आहे, म्हणजे 35 - 25 1,000,000 आपला कंपनी बीचा प्रॉफिट आहे. ठीक आहे, प्लस कंपनी ए चा प्रॉफिट आपण आता काढला की त्याला 650,000. ठीक आहे, आता 650,000 प्लस 1,000,000 जर केलं तर 16.5, म्हणजे 16,50,000 आपला सम येईल कशाचा, कंपनी एच्या आणि बीच्या प्रॉफिटची. ठीक आहे, कंपनी बीचा प्रॉफिट आहे 1,000,000, कंपनी एचा प्रॉफिट आहे 650,000, दोघांचं जर मिक्स केलं तर येईल 16,50,000. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलं की सम किती असेल, पहा सम ऑफ नेट प्रॉफिट इन लॅक, लॅकमध्ये विचारलं ना, तर इन लॅकमध्ये आपला सम किती आला 16,50,000, म्हणजे ऑप्शन नंबर इथं बी राईट आहे. पहा 16,50,000 रुपये, सिम्पल. कसं काढलं कळालं का, अवघड काहीच नाही. ठीक आहे, नसेल कळलं व्हिडिओ पुन्हा एकदा बँक घ्या आणि व्यवस्थित पहा. ठीक आहे, कारण या व्यतिरिक्त नेटला म्हणतो आहे किंवा सीटला डी आय येत नाही, नेटला पण म्हणतो आहे बरं का मी, नेटला पण या व्यतिरिक्त डी आय येणार नाही. कॅल्क्युलेशन असेच असतील, फक्त थोडंसं ॲप्रोच बदललं असेल, बाकी काहीच नसेल पा. ठीक आहे, आणि तुम्हाला यातून तुमची म्हणू शकतो आपण एक पावर वाढती मॅथमॅटिक्स करण्याची. ठीक आहे, मग तुम्हाला कळतं की कसं लॉजिक असू शकतं, कशाप्रकारे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे, हे कळतं बेसिकली. अरे पा नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, मी एकदम तुम्हाला जसं सोडवतील ना त्या पद्धतीने सोडून दाखवते. ठीक आहे, असं कुठे डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून दाखवत नाही. हे पहा, इफ एक्सपेंडिचर ऑफ कंपनी ए इन 2000, सॉरी, इफ एक्सपेंडिचर ऑफ कंपनी ए इन द इयर 2017 वॉज 45,00,000. ठीक आहे, म्हणजे बेसिकली जे दिलं आहे ते लिहून घेऊया. ए कंपनी दिली, ठीक आहे, 2017 दिलं आहे, सुपर जातं पहा. ठीक आहे, किती दिलं आहे 45,00,000 हा प्रॉफिट दिला आहे, बरोबर की नाही. नेक्स्ट काय म्हणजे, देन नेट प्रॉफिट इन लॅक ऑफ कंपनी ए इज व्हॉट पर्सेंट ऑफ नेट प्रॉफिट इन लॅक ऑफ कंपनी बी इन दिस सेम इयर. ठीक आहे, मग विचारलं की कंपनी एचा जर कंपनी बीशी प्रॉफिटचं कंपॅरिझन केलं तर किती पर्सेंट असेल. ठीक आहे ना, म्हणजे मग जे केलं तेच, वेगळं काहीच नाही. आधी तर तुम्हाला दिलं आहे एक्सपेंडिचर, काय कंपनी, सॉरी एक्सपेंडिचर येईल, हा येस एक्सपेंडिचर येईल कंपनी एचं 2017 किती 45,00,000. ठीक आहे, आपल्याला यावरून पहिल्यांदा त्याचा प्रॉफिट काढावा लागेल. ठीक आहे, कारण नेट प्रॉफिटचं कंपॅरिझन करायचं आहे बेसिकली. एचा पण प्रॉफिट लागेल, बीचा पण प्रॉफिट लागेल 2017, कारण सेम इयर म्हणलं ना बीचं पण, पहा सेम इयर. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपल्याला बीचा प्रॉफिट काढणं सोपं आहे, आपण तो काढून घेऊया. ठीक आहे, तर 2017 इथं आहे कंपनी बीचं इन्कम किती 80,00,000 आहे. ठीक आहे, एक्सपेन्सेस किती 50,00,000 आहे, बरोबर. मग नेट प्रॉफिट किती आला कंपनी बीचा 30,00,000 रुपये, बरोबर. कंपनी बीचा आपण काढला 30,00,000 रुपये हा नेट प्रॉफिट. ठीक आहे, याला पहा मी राऊंड करून घेतो. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात राहील. आता नेक्स्ट 2017 कंपनी एचा प्रॉफिट आपल्याला काढावं लागेल, जरा प्रॉफिटचं कंपॅरिझन करायचं आहे पहा. ठीक आहे, नेट प्रॉफिटचं कंपॅरिझन करायचं आहे, तर ए इथं पुन्हा घेऊया. ठीक आहे, 2017 किती दिलं आहे त्यांनी एक्सपेंडिचर दिले. ठीक आहे, सॉरी प्रॉफिटने त्याला एक्सपेंडिचर दिले, किती दिले 45,00,000 एक्सपेंडिचर दिले,
म्हणजे व्हॅल्यू कशी दिली 100 ची. सिंपल आहे पा, याच्यावरच फक्त आपल्याला प्रॉफिट काढावा लागतो. कारण मी तुम्हाला सांगितले इन्कमवर आपण प्रॉफिट काढत नाही, ठीक आहे. प्रॉफिट कशावर काढतो? एक्सपेन्सेसवर काढतो, किंवा म्हणू शकतो आपण कॉस्टवर काढतो, ठीक आहे. तुम्हाला एक्सपेंडिचर दिलंय डायरेक्टली, तुम्हाला 45 लाखावर किती टक्के प्रॉफिट काढावं लागेल? 2017 कुठे इथे याचं प्रॉफिट किती? 10%. म्हणजे डायरेक्टली 45 लाखाच्या 10% तुम्हाला काढावं लागतील, बरोबर ना? म्हणजे इथं गुणिले 10% जर केलं तर डायरेक्टली 45 लाखाच्या 10% आपल्याला माहिती आहे. आपण वरील पण काढू शकतो, किती येतील? 4,50,000, ठीक आहे. म्हणजे 4,50,000 कंपनी ए चा आला आपला प्रॉफिट, कंपनी बी चा आहे 30 लाख, कंपनी ए चा आहे 4,50,000 प्रॉफिट. आता नेक्स्ट काय म्हणलं एक्झाम्पल मध्ये पा, की हे पा, ए व्हाट पर्सेंट नेट प्रॉफिट इन लॅक ऑफ कंपनी बी इन द सेम इयर, ठीक आहे. म्हणजे बेसिकली मी जर विचारलं की किती पर्सेंट प्रॉफिट आहे कंपनी ए चा कम्पेअर टू कंपनी बी, ठीक आहे. तर बेसिकली डिफरन्स विचारला नाही प्रॉफिटचा, किती पर्सेंट येते विचारलंय, ठीक आहे. सिंपल आहे पा एक्झाम्पल. तर इथं आपण काय घेणार, पहिल्यांदा कंपनी कंपॅरिझन कोणाशी केलं आहे? बीचे. बी लास्टर आहे, ठीक आहे. म्हणजे बी भागिले नंतर लक्षात ठेवा. तर कंपनी ए वरती येईल किती येईल? 4,50,000, ठीक आहे. भागिले किती येईल? कंपनी बीचा प्रॉफिट किती आहे तो? 30 लाख आहे, आपण आत्ताच काढलाय, ठीक आहे ना. सिंपल साधं सोडून घेतोय. आणि बेसिकली तुम्हाला विचारलं की पर्सेंटेजमध्ये कंपॅरिझन किती असेल, ठीक आहे. म्हणजे कंपनी एचा हा जो प्रॉफिट आहे तो बेसिकली कंपनी बीशी कंपॅरिझन करता किती आहे ते विचारलंय, ठीक आहे. 0,0 घालून टाकू, सिंपल, ठीक आहे. हे 0,0 गेले सिंपल. नंतर किती 0 होतात? 1, 2, 3, 4. 1, 2 हे उठले, फॉर एक्झाम्पल 4, ठीक आहे. हे पण 4 गेले, ठीक आहे. 0,0 सर्वच गेले. मग आता 3 × 3 आणि 3 × 15 जर 3 × 3, ठीक आहे. म्हणजे येतील 15, ठीक आहे. म्हणजे 15% बेसिकली आपला प्रॉफिट येईल कंपनी बीशी कंपॅरिझन केलं तर. म्हणजे ऑप्शन नंबर इथं ए राईट आला, ठीक आहे. फक्त भाकार केला पा, नाही काढलं लक्षात घ्या. 3 × 3, ठीक आहे. 3 × 3 म्हणजे 4 × 3 × 3, ठीक आहे. मोरला 1 × 3 = 15, कशी 15 आले काढलं ना. तर ऑप्शन नंबर इथं ए इज अ राईट आन्सर, ठीक आहे. सिंपल साधं आहे पा. म्हणजे 15% कंपॅरिझन करायचं होतं बीशी, म्हणून आपण बीला खाली घेतलं. हे पण लक्षात ठेवत जा, काही वेळेस असं पण करताना तुम्ही चुकून, ठीक आहे. 30/45 असं पण करताल, सर्व कॅल्क्युलेशन चुकून जाईल. भागिले कोण येणार? ज्याच्याशी कंपॅरिझन केलंय सर्वात लास्टचा भागिले येणार, ठीक आहे. सिंपल साधं. म्हणजे ऑप्शन नंबर काय इथं? ए राईट आला. नेक्स्ट आता शेवटचा क्वेश्चन, द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट कंपनी बी वॉज मॅक्झिमम इन विच इयर, ठीक आहे. कुठल्या वर्षी पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट कंपनी बीचा मॅक्झिमम आहे ते विचारलंय, कुठल्या वर्षी, ठीक आहे. सिंपल साधा क्वेश्चन आहे, अवघड काही नाही पा, ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कंपनी बीचे म्हणू शकतो आपल्याला प्रॉफिट काढावं लागेल, आणि त्यानंतर त्याचा पर्सेंटेज काढावं लागेल, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला विचारलं की पर्सेंटेज प्रॉफिट कंपनी बीचं कुठल्या वर्षी जास्त असेल ते विचारलंय. आता पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट तर काढावं लागेल, त्यानंतर प्रॉफिटचं पर्सेंटेज काढावं लागेल, ठीक आहे ना. तर आपण काय करू, पहिल्यांदा प्रॉफिट काढून घेऊ. जे वर्ष दिले त्याचंच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2014 दिले, ठीक आहे. हे 2014 हे कन्सिडर करणार. नंतर 15 दिले, ठीक आहे. 2015 पण आपण कन्सिडर करणार. नंतर 16 दिले, 16 पण कन्सिडर करणार. आणि 17 दिले, 17 पण कन्सिडर करणार आहे. 13 कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, 18 पण करायचं नाही, ठीक आहे. आता इथं 35 - 25 किती आली? 10 लाख प्रॉफिट, ठीक आहे ना. 10 लाख आहे बरं का, बेसिकली 10 लाख इथं 10 लाख लिमिट होतं, ठीक आहे. नेक्स्ट काय इथं 62.4 म्हणजे 62,40,000 -48 जर केले तर किती येईल? 14.8 येईल, ठीक आहे. म्हणजे 14,80,000. नेक्स्ट काय 77.44 म्हणजे बेसिक आहे 33 लाख रुपये, ठीक आहे. आणि नेक्स्ट काय 80 - 50 इथं बेसिक आहे 30 लाख रुपये, ठीक आहे. विचारलंय कुठल्या वर्षी कंपनी बीचं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट जास्त असेल. हे जे आपण काढले ना हे पर्सेंटेज नाही आहे, हे काय लाखमध्ये फिगर आहे, म्हणजे हा प्रॉफिट आहे, ठीक आहे. आणि कॉमन सेन्सची गोष्ट सांगतो, नॉर्मल जर विद्यार्थी असेल तर तो काय करील, पहिल्यांदा 10 लाख आहे ना पा, 10 लाख आहे, ठीक आहे. 10 लाख प्रॉफिट कशावर झालाय? तर 10 लाख आपला एक्सपेन्सेसवर आहे, ठीक आहे. म्हणजे 25 लाख, ठीक आहे. आणि गुणिले 100 असं करील, मग याचं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट XYZ येईल ते, ठीक आहे. नेक्स्ट करील 14.8, ठीक आहे. म्हणजे 14.8 हा आपला प्रॉफिट आहे, ठीक आहे. कशावर झालाय? 48 लाखावर झालाय, गुणिले 100 करेल, ठीक आहे. मग पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढत बसेल आणि मग कुठल्या वर्षी जास्त आहे हे पाहिजे, ठीक आहे. तर हे पाहिजे नाही, साधी सोपी गोष्ट सांगतो. ज्या वर्षी प्रॉफिट जास्त आहे त्या वर्षीचं पर्सेंटेज डेफिनेटली जास्तच येणार आहे, ठीक आहे. तर प्रॉफिट कुठल्या वर्षी जास्त आहे? 2016 किती? 33 लाख रुपये. म्हणजे 2016 जर 33 लाख रुपये प्रॉफिट दिसतोय तर गॅरंटी आहे याचंच पर्सेंटेज जास्त येणार आहे ना. म्हणजे ज्या वर्षी प्रॉफिटच जास्त दिसतोय त्याचं पर्सेंटेज पण त्या वर्षी जास्त येणार आहे. कॉमन सेन्स आहे, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्याची गरज पडत नाही आहे,
कारण इथं एक्झॅक्ट पर्सेंटेज विचारलं नाही, फक्त ऑप्शन तुम्हाला इयर विचारलं कुठल्या वर्षी, ठीक आहे. तर इथं जरी एक्झाम्पलमध्ये पर्सेंटेज विचारला असलं तरी पर्सेंटेज काढायचं नाही, डायरेक्टली कुठल्या वर्षी प्रॉफिट जास्त आहे तो पाहायचा. इथं दिसतोय आपल्याला 33 लाख रुपये, ठीक आहे, म्हणजे 2016 प्रॉफिट आपल्याला 33 लाख दिसतंय. आणि गॅरंटी देतो जर हे प्रॉफिट इथं 10 लाख आहे, इथं फॉर एक्झाम्पल 14.8 आहे, ठीक आहे, म्हणजे 14,80,000 आहे, इथं 33 लाख आहे, इथं 30 लाख आहे, तर आपल्याला कळतं आहे की इथं 33 लाख आहे म्हणजे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट याचं जास्त येणार आहे 2016. ऑप्शन नंबर सी राईट आन्सर, ठीक आहे. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट जर काढण्याच्या मानगडीत पडली तर 5 मिनटं कमीत कमी इथं वाया घालतात, ठीक आहे. 5 मिनटं वाया घालण्याची गरज नाही, आपल्या प्रॉफिट ज्या वर्षी जास्त आहे त्या वर्षी डेफिनेटली त्याचं पर्सेंटेज जास्त असतं, लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आपला सी राईट आहे या क्वेश्चनचा. आय होप तुम्हाला कळलं असेल. तर काहीच नेक्स्ट डे आहे तो MS सेटचाच आपण पाहणार आहोत आणि UGC नेटचा देखील पाहणार आहोत, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.